रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या बघणार थोडक्यात सुरुवातीची बातमी आहे. ठाण्यामध्ये आज 30वी वर्ष मॅरेथॉन पार पडली आणि यामध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडीत जास्त पाहायला मिळाली. ठाणेकरांचा पोलिसांशी वादही झाला. मॅरेथॉन मार्गातच कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी देखील होती, त्यामुळे ही 30वी ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या 21 वर्षांपासून शिवसेना शहर शाखेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेत मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं. 11 वेगवेगळ्या वयोगटात तब्बल 8,000 स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. बदलापूर पश्चिम भागात मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. एका कोंबडी व्यापाऱ्यानं कोंबड्यांनी भरलेले 2 टेम्पो नदी शेजारी लावले आणि मृत कोंबड्या नदीत फेकत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून आलेलं आहे. हा सगळा प्रकार एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये सध्या शूट केलेला आहे. गंभीर बाब म्हणजे या नदीतून अनेक नागरिकांना पाणी पुरवठा देखील जवळचा केला जातो, त्यामुळे या प्रकार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी तिथे जोर धरते. विविध तांत्रिक कामांसाठी आज रेल्वेच्या 3 मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरच्या लोकल 15 ते 20 मिनिटं त्यामुळे उशिरा धावणार आहे. सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीनं नवा उच्चांक गाठला, त्यामुळे चांदीलाही सोन्याचे दिवस आले. चांदीची किंमत 44,688 रुपये प्रति किलो इतकी, तर सोन्याच्या किमतीनंही 38,000 टप्पा पार केला. महानगर गॅसला CNGचा पुरवठा करणाऱ्या ONGC प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे टॅक्सीसह या काही गाड्यांना देखील मुंबईत मोठा फटका बसला आहे. 100+ CNG पुरवठा करणारे पंप सध्या बंद आहेत. प्लास्टिक बंदीबाबत कायदा यायला हवा आणि आता देशभरात प्लास्टिक बंदी आणली जावी अशी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मागणी केली. आपण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी केल्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी देखील प्लास्टिक बंदीबाबत उल्लेख केला असा हवाला काल त्यांनी दिला. देशभरातले 41 ऑर्डिनन्स फॅक्टरीतले लाखभर कामगार 20 ऑगस्टपासून संपावर जाणार आहेत आणि कामगारांच्या शिष्टमंडळानं काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. पूरग्रस्त भागातल्या मदतीसाठी पालिका अधिकारी कर्मचारी आणि कामगारांना विशेष बाब म्हणून बोनस देण्याचा निर्णय पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी घेतलेला आहे. प्रथम आणि द्वितीय श्रेणीतल्या अधिकाऱ्यांना निम्म्या महिन्याचे तर कर्मचारी आणि इतर कामगारांना 1 महिन्याचं वेतन बोनसपोटी देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या. शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मोफत विजेसह अन्य कामांसाठी ऊर्जा खात्यानं 6,000 कोटींची मागणी केली आहे, पण आर्थिक चणचण असल्यामुळे अर्थखात्यानं त्याला नकार दिल्याचं कळतंय. कृषीपंपांच्या सरासरी वीज बिल वसुली इतका निधी मंजूर करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. कल्याणमध्ये एका व्यक्तीला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आल्याची बातमी आपण बघतोय. झुंजाराव मार्केटमध्ये एका महिलेला धक्का मारला म्हणून एका तरुणालाही मारहाण करण्यात आली अशी माहिती कळते. भाजप कल्याण शहर जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळीला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. भाजपच्या पदाधिकाऱ्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. पनवेलच्या करंजाड येथे संभव बिल्डरच्या एका इमारतीत पाण्याची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या कर्मचाऱ्याचा टाकीत मृत्यू झाल्याचं कळतं आणि त्याचवेळी इमारतीच्या सुपरवायझरनं मोटारीचा वीज प्रवाह सुरू केल्यामुळे शॉक लागून त्याचा मृत्यू झाला अशी माहिती कळते. भिवंडी शहरातल्या मार्गावर ST बस स्थानकासमोरच्या मार्गावर खड्ड्यात एका रिक्षाच्या पुढचं चाक अडकलं आणि त्यामुळे 2 प्रवासी जखमी झालेत. तब्बल 1/2 तासानंतर हे चाक बाहेर काढण्यात यश आलं. पूलबंदीनंतर आता रस्तेबंदीला मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय. घाटकोपरांतील लिंक रोडवर जागृतीनगर मेट्रो स्थानकाखाली पूल बांधण्याचं काम सुरू आहे. पुढचं तब्बल वर्षभर जुन्या घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर LBS मार्गाकडे जाणारी वाहतूक त्यामुळे बंद असेल. मानकोटमध्ये शिवसेना आमदारानं काल दुसऱ्या दिवशी चिखल आंदोलन केलं. महाराष्ट्र नगरच्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे पालिका लक्ष देत नाही आणि MMRDA देखील लक्ष देत नाही आणि मेट्रोच्या कारशेडमुळे इथे रस्त्यांच्या सगळ्या भागावर मोठ्या प्रमाणात चिखल साचलाय, त्यामुळे आमदार तुकाराम कातेंनी हे आंदोलन केलंय. नालासोपाऱ्यात तुळींच रोडवर गणेश मूर्तींच्या आगमनामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. रुग्णवाहिका देखील इथे अडकली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर कोंडी झाल्यानंतरही वाहतूक पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करत होते. News18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामध्ये तिथल्या खेडेगावातल्या आदिवासी पाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. करंजपेड आणि पाल या गावातल्या नागरिकांना जमीन तशी मदत करण्यासाठी म्हसोबा मंदिर समिती आणि लालबाग मेघवाडी परिसरातले रहिवाशांनी सध्या मदतीचा हात पुढे केला आहे.
भिवंडीतल्या खड्ड्यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या बदलापूरमधल्या तरुणांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागला आणि त्यामुळे हे किती जीवघेणे खड्डे आहेत हे सांगणारा हा व्हिडिओ त्यांनी तयार केला. राज्यात 35,000 विद्यार्थ्यांचे MBA प्रवेश रखडलेले आहेत. 1 ऑगस्टपासून कॉलेज सुरू होणं अपेक्षित होतं पण अजूनही प्रवेश प्रक्रियाच होऊ शकली नाही. बातमी मालाडचे पश्चिमेला असलेल्या चिंचोली बंदर परिसरात चोरांनी दुचाकी चोरल्याची घटना सध्या CCTV मध्ये कैद झालेली आहे. वनराई पोलिसांनी एका चोराला CCTV च्या माध्यमातून तपास घेत एकाला पकडण्यात त्यांना यश आलंय. बालभारतीच्या पुस्तकातील कवितांवरचा रंगमंच आविष्कार गांधार संस्थेतर्फे साकारण्यात आला. दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. चंद्रपूरमध्ये शासकीय रुग्णवाहिकेमधून दारूची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडला आहे. राज्य सरकारच्या 108 नंबरच्या रुग्णवाहिकेतून ही दारू तस्करी होत होती. यवतमाळमधून शासकीय रुग्णवाहिकेतून ही दारू चंद्रपूरमध्ये आणली जात होती अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत पहाटेच्या सुमारे ही गाडी थांबवली आणि देशी दारूच्या 47 आणि विदेशी दारूच्या पेट्याही यावेळी जप्त करण्यात आल्या. वाशिम तालुक्यात फाळेगावच्या शेतशिवारात 65 वर्षांच्या शेतकऱ्याची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. शेतामध्ये येणाऱ्या रस्त्यावरून जुना वाद होता आणि त्यातूनच रामचंद्र कोरडे यांची हत्या करण्यात आली अशी प्राथमिक माहिती कळली आहे. पूरग्रस्तांना भडकावून देण्याचा प्रयत्न विरोधी पक्षातल्या लोकांनी केला असा गंभीर आरोप भाजपचे माजी मंत्री सुरेश धस यांनी केलाय. बीडमध्ये News18 लोकमतशी बोलताना त्यांनी हा आरोप केलाय. आपत्तीच्या काळात राजकारण बाजूला ठेवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. उल्हासनगरमध्ये मेहेची 5 मजली इमारत कोसळली होती आणि इथल्या रहिवाशी नेता पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी याचना केली आहे. 13 ऑगस्टला उल्हासनगरची ही Camp No. 3 मधली इमारत कोसळली आणि आता घर नसल्यामुळे सरकारकडून मदत मिळावी असं आवाहन इथल्या नागरिकांनी केलं आहे. मालाड रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांमार्फत 15 ऑगस्टला तैनात करण्यात आलेल्या विशेष पथकामार्फत एका चोराला पकडण्यात आलं. कॉन्स्टेबल अमित कुमार आणि कॉन्स्टेबल कृष्ण सिंग यांना स्टेशनवर पाहणी करताना एक संशयित आढळून आला आणि त्याचा पाठलाग केल्यानंतर ही व्यक्ती चोरी करत होती असं स्पष्ट झालं. एकीकडे सरकार झाडं लावा झाडं जगवा यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना नाशिकच्या सटाणा तालुक्यात झाडांची कत्तल केली जाते. ही वृक्षतोड बेकायदेशीरपणे होती असा आरोप वृक्षप्रेमी आणि ग्रामस्थांनी केला आहे. नाशिक पुणे महामार्गाच्या चंदनापुरी घाट अतिशय धोकादायक झालाय. महिनाभरापूर्वी इथे दरड कोसळल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. हा मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करून या कोसळणाऱ्या दरडी दूर करण्याची मागणी तिथे होती आहे. कराड जनता सहकारी बँकेत 310 कोटींचा बेकायदेशीर व्यवहार झाल्याचं आता स्पष्ट झालं. या बँकेतून कोट्यवधींची बोगस आणि नियमबाह्य कर्ज वाटप झालेली होती. याबाबत ठेवीदारांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर बँकेच्या अध्यक्षांसह 37 जणांवर गुन्हा दाखल झाला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात नवे दानवाड गावात पूरग्रस्तांमध्ये वाद झालाय आणि ज्याचं रूपांतर त्यानंतर हाणामारीत झालंय. पूरग्रस्त नसलेल्या लोकांना पोलीस पाटील आणि तहसीलदार विभागाचे अधिकारी पुनर्वसन अनुदान देत असल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला. बुलढाणा जिल्हा नागरी आणि पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांच्या बुलढाणा जिल्हा फेडरेशननं सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातल्या 5 पूरग्रस्त गावांना 12 लाखांची मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. पूरग्रस्तांच्या जनावरांना हिरवा चारा पाठवण्याच्या उपक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे. अलिबागच्या सहांगोटी परिसरामध्ये जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचे ट्रक तिथून दाखल झाले. जिल्ह्यातले सरपंच आणि ग्रामस्थांना हिरवा चारा द्यायला जावा यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. सोलापूरच्या आई फाउंडेशननं पूरग्रस्त कुटुंबांसाठी गृहोपयोगी वस्तूंची मदत पाठवलेली आहे. मोहन डांगरे उद्योजकांनी आई फाउंडेशनच्या माध्यमातून सांगली कोल्हापुरातल्या 5,000 कुटुंबांना संसारोपयोगी वस्तू पाठवलेल्या. याच पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना बालभारतीनं मोफत पुस्तकं द्यायचं ठरवलेलं आहे. या विद्यार्थ्यांना तात्काळ पुस्तकं उपलब्ध करून द्यावी आणि गणवेश सक्ती त्यांना केली जाऊ नये अशा सूचना आशिष शेलार यांनी नुकत्याच केल्या. गेल्या 5 वर्षांपासून आधार पावलांना ही सामाजिक संस्था ग्रामीण भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना बूट आणि सॉक्स मोफत देण्याचा उपक्रम राबवत असते. या संस्थेनं खेड तालुक्यातल्या आदिवासी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बुटांचं वाटप नुकतंच केलं.
पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी नगरमधून एक धक्कादायक बातमी आहे. रस्त्यावर जर तुम्ही पाणीपुरी खात असाल तर सावधान, कारण नगरमध्ये नेप्ती नाका चौकातल्या एका ठेल्यावर पाणीपुरीत अळ्या आढळून आलेल्या आहेत. पाणीपुरीच्या ठेल्यावर काही तरुण पाणीपुरी खात असताना त्यांना हा सगळा प्रकार लक्षात आला. पाणीपुरीवाल्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी माफी मागत हे पाणी 3 दिवसांपूर्वीचं असल्याचं कबूल केलं. ब्रेकनंतर पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात आपण बघणार आहोत. त्यातली सुरुवातीची बातमी आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री सिंधुताई विखे पाटील यांचं आज पहाटे निधन झालंय. त्या 85 वर्षांच्या होत्या. दुष्काळानंतर अतिवृष्टीचा सामना करून वाचवलेल्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज झालेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला गेल्या आठवड्यापासून 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. जालना नगरपालिकेतल्या गैरव्यवहाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी शहरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आणि त्यामुळे सध्या खळबळ उडालेली आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या जालना नगरपालिकेच्या अडचणीत त्यामुळे आणखीनच वाढ होणार असल्याची खिन्न दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार आणि वरिष्ठ नेते दिलीप सोपल यांनी काल कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा बार्शीत घेतला. शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत हे देखील भाजपत गेल्यानं आता सोपल शिवसेनेत जातील अशी शक्यता सध्या इथे वर्तवली जाते. जनाई शिरसाई योजनेद्वारे जिरायती पट्ट्यातल्या गावांना पाणीपुरवठा केला जातो, पण या योजनेतून होणारी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे काही शेतकरी पाण्याची चोरी देखील करतात आणि पाणी गळती आणि पाणी चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईची मागणी बारामती तालुक्यातल्या आंबी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. गुहागरमधली बातमी, श्रींगारतळी इथे सामूहिक नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली जी स्पर्धा तिथे राबवली जाते त्या आयोजकांसह स्पर्धकांच्या चांगल्याच ती अंगलट आली आहे, कारण मुक्या प्राण्यांना क्रूरपणे वागवल्याबद्दल गुहागर पोलिसांनी आयोजकांसह 25 जणांवर गुन्हा दाखल केला. उद्या म्हणजे सोमवारी मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला जाईल अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. क्लाउड सेव्हिंग करणारी अमेरिकेची विमानं भारतात दाखल झाली आहेत. ऑगस्ट महिना निम्मा उलटून गेला तरी अजूनही मराठवाड्यात तहान दिलाच आहे आणि त्यामुळे शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न या भागाला भेडसावतो आहे.